कते एखाद वे हकना जीव गेला तर तो कंच्या कारणासाठी गेला हे कळायन ग पण महाराज तरी कुठे प्रत्येक गोष्टीचं कारण देत होते त्यांनी सांगायचं आणि आपण ऐकायचं असेच वागलो ना आपण पण महाराज महाराज कुठं आपण कुठं काय वो पेशवे त्यासनी विचारा त्यांनी लय लढाया मारल्यात महाराजांसोबत विचारा ते तरी आदेशापुढे काय बोलणार आता जे काही बोलायचंय आणि करायचंय ते तुम्हाला म्या काय बोलतो म्या बोलतच नाही आणि तुम्ही भी काय बोलू नका आल्या पावली माघारी जा बघू वाटल्यास दोन चार दिवस राहा पाऊन चार घ्या तुमच्यासाठी बोकड कापतो कृष्णाचा मासा पकडून आणतो पाहिजे तर पंच पकवान करून घालतो पण दुःखाचा जीव दुःखात नका गा ऐका माझ इंगळाशी खेळाय नका जाऊ सर नौबत तुमचे सल्ले घ्यायला आम्ही इथे आलो नाही शंभू राजांना जेरबंद करून आमच्या हवाली करा पूर्ण एपिसोड पहा सी फाईव्ह शंभू राज म्हणजे साक्षात रुद्र आहेत रुद्र तुम्ही अजून त्यास नी रणांगणात बघितलं नाही किती बी फौज येऊ द्या जुमानत नाही ते हो मलाही चांगलाच अनुभव आहे मी एक दोन मैदान मारली त्यांच्या बरोबर ऐका इथे कोणी नाही मारलं मैदान ते सांगा ना काय करणार आहे ते आपल्या पुढे हो कालचं पोर ते आपण आपण मान देतो म्हणून नाहीतर काय हो दोन गोष्टी ऐका या अडाण्याच्या आणि लक्षात ठेव घोड्याच्या माग कधी उभं राहू नये आणि शंभू राजांच्या मोर कधी जाऊ नये साक्षात रुद्र आहेत ते रुद्र एकदा का रुद्र संचारला का मग आगीचा डोंबाळा उचललाच म्हणून समजा मग आवरता येणं कठीण दादा सरनोबतांनी तलवार काढून बाजूला ठेवली आणि नमनाची कवणच सुरू केली आता आता तुम्ही बी ती कवण पाठ करा आणि म्हणायला सुरुवात करा तलवार नाही उपयोगाला यायची सरनोबत चेष्टा करताय का माझी चेष्टा तुम्ही करताय माझी मला राहून राहून तेच वाटतंय तुम्ही चेष्टा करायला आलाय का माझी राजनिष्ठा तपासायला आलाय राज आदेश हा चेष्टेचा विषय नाही सरनोबत आवरा तयारीला लागा उद्या सकाळी पन्हाळगडावर निघायचं जमणार नाही माझ्यात तेवढं बळ नाही असं समजा सरनोबत 10 खिळे मारलेल्या 5 तलवारी आहेत तुमच्याकडे आहेत 60 माणसं मारली की तलवारीला एक खिळा मारतात अशा एका तलवारीनं 600 गनी मारला तुम्ही अशा 5 तलवारी आहेत तुमचं बळ मला माहिती तरी बी माझी माघार यात काय ते वळखा धाकट्या बाईस आहे या ज्या महालातून शंभू राजांच्या अटकेचे आदेश निघतात त्या महालात पाय तरी ठेवावा असं वाटेल आम्हाला आम्ही फक्त शंभूराजांना घेऊन या असा आदेश दिला आहे आणि सोबत 5,000 फौज दिलीत ना कमळाच्या देठाच्या गाभ्यास सारखे नाजूक शंभूराजे नख लावलं तरी तुटणारे त्यासाठी 5,000 समशेर पाठवलीत बरं केलं ते मोठे पण आलाय तुम्हाला पण त्याचा आब राखून राहा एवढीच विनंती गैरसमज होतोय तुमचा आमचा नाही रयतेचा होतोय होईल हकट्या बाईस आहे
खूप सांगायचंय तुम्हाला, ऐकून घ्या. आमचं परमेश्वरानं आमच्या कपाळीच कुंकू हिरावून घेतलं. आता मनुष्य कर्मानं आमच्या शंभू बाळाला दगा नको. आमच्या? हो, आमच्या, आमच्याच. कारण आता तुम्ही राजमाता आहात. थाकत्या बाई साहेब. हो, राजमाता. पण स्वराज्याच्या यापूर्वी हा मान आऊ साहेबांना लाभला होता, त्याच भान असू द्यावं. हो, आम्हाला कशाला करताय मुजरा? अहो, हा मुजरा सर नौबतांच्या गृहलक्ष्मीच नसून रायगडाच्या राजांच्या सख्या मामी साहेबांना आहे. बसा. आपल्या समोर आता बसण. अहो, पूर्वीच्या गोष्टी वेगळ्या होत्या, आताच्या वेगळ्या. पूर्वीचा मान मारा तर वेगळा होता, आताचा वेगळा. स्वतः राजे म्हणजे राजाराम राजे ते कणभरही विसरत नाहीत. होय, तर त्यांचा लई लढा आहे आम्हाला. त्याचप्रमाणे राजे मातोश्री त्यांचंही अगदी तसंच. अहो, नेहमी कौतुक, नेहमी आठवण काढतात तुमची, विसरतच नाहीत त्या. अहो, म्हणून तर मंचकारोहणाचा सोहळा झाला, पुत्र गादीवर बसला. पण वहिनी साहेबांचा मानपान एवढ्या रगाड्यातही विसरले नाहीत राजे मातोश्री. अनारे, हे बघा. अगं बाई, हो, किती सुंदर दागिने आहे हा. आणि पैठणी, पैठणी तर रंग आम्हाला खूप आवडला. अहो, राजमातोश्री म्हणाल्या लोकांना दिसताना सरनोबत दिसतात, पण त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या असलेल्या वहिनी साहेब नाही दिसत. त्यांच्यामुळेच तर सर नौबत झालं ना. आता चला निघूया. पंत, जरा थांबा. आवडला ना? यांना काही विचारताय? मला विचारा, मी आज सांगतो. सर नोबत, या या. काय आहे? आहेर, आहेर, आहेर देत आहे. मोहित्यांचं इमान खरेदी करताय? हो नाही हो, आम्ही आपलं याद राखा. हे सोनं सोडा, सोन्याच्या राशी जरी पाडल्या तरी मोहित्यांच्या घराण्यातलं बारक पोरग बी चळणार नाही, लक्षात घ्या. अहो, आहेर आहे हा, आणि त्यांना आवडलाय. आहेर म्हणून आवडला असल, पण लाच म्हणून कळल तेव्हा फेकून देत्याल त्या. लाच? छे, नाही हो. याद राखा, तुम्ही स्वराज्याचे कारभारी आहात म्हणून ग बसतोय. तुमच्या जागी जर दुसरं कोणी असत तर 15 फटके देऊन कोठडीत टाकला असता त्याला. निघा, सरनौबताच्या घरात तुमचा अपमान व्हायचा नसेल तर निघा. तुम्ही उगाच चिडलात तुम्ही सरनौबत. आम्ही काही सगळं आमच्या स्वार्थासाठी करत नाही, करतोय का?
आणि स्वराज्याच्या गादीवर तुमचा भाताच बसतो. चक्का भाता राजाराम राजे. स्वर्णवताना आनंद झाला नाही वाटत? प्रश्न आनंदाचा नाही आणि सख कपरक त्यो बी नाही. कस नाही? स्वर्णवत आम्ही खूप विचाराने धोरणाने करतोय हे सगळं. आम्ही कुणाचे कोण? तुमच्या बहिणी साहेबांच्या मागे उभे राहिलो. हो आणि तुम्ही सख्य असून कच खाताय. अहो तुम्हाला कोण विचारणार? सर नौबत हंबीरराव. अहो सत्याच्याच बाजूने उभे राहिलो ना आपण. एकतर शंभूराजे रागी तापट उग्र स्वभावाचे ते, दुसरी गोष्ट त्यांचं आणि अष्टप्रधान मंडळाचं मोठं वित्तुष्ट. मी काय म्हणत होतो, शिवाय महाराजांनी एवढ्या मोठ्या लग्नाचं निमंत्रणही दिलं नाही, पन्हाळगडावरच ठेवलं. पण असा पराक्रम स्वराज्याला एक दिवस दिलेरखानाच्या छावणीत घेऊन जाईल. नाही नाही, दिलेरखानाच्या छावणीची समधी गोष्ट मासनी ठाव आहे. तर नोबत ही सगळी महाराजांची सर्वसार. मला एक सांगा, शंभूराजे जर एवढे गुणी होते मग महाराजांनी कधीच त्यांचं नाव कसं घेतलं नाही? ओ आणि महाराजांच्या मनात उत्तराधिकारी म्हणून शंभूराजे कधीच नव्हते, नाहीतर त्यांना असं तुटक का ठेवलं असत? शिवाय महाराज असं कधीच म्हणाले नव्हते की शंभूराजांना गादीवर बसवा, पुढचा राजा करा. पण करूच नका असं बी कधी म्हणले नाही. शेवटच्या दिवशी महाराजांनी सांगितलं ना तेच. काय सांगितलं? बाळराजांना राजा करा म्हणून. काय? हो म्हणजे महाराज जसे शुद्धीवर येत होते तसं ते म्हणतच होते. म्हणायचे परत बेशुद्ध पडायचं. काय मोरोपण? कोणालाही विचारा, महाराजांनी हाच घोषा लावला होता. म्हणजे सरदार मालसावंत आहेत, कान्होजी भांडवलकर आहेत, सोमजी नाईक बंकी आहेत, कृष्णाजी बंकी आहेत, सरदार बापूजी भाऊराव, सरदार सूर्याजी काळे, सरदार राम माळी, या सगळ्या मातबर मंडळींना ही गोष्ट पटली आहे. आणि म्हणूनच हे सगळे तुमचे भाचे आणि स्वराज्याचे आत्ताचे राजे राजाराम राजे यांच्या पाठीशी उभे आहेत. विचार करा सर नोबत, यात राजमातोश्रींची इच्छा, जनतेची मागणी, याच्या पलीकडे काहीही नाही. आता तुम्ही अर्थात ना अनर्थ काढू नका. आणि महाराजांचे शेवटचे शब्द सत्यात आणा. पेशवे पंत अहो बोला ना घडाघडा. महाराज म्हणाले बाळराजांना गादीवर बसवा, तर बसवायचं आपण. आणि या गोष्टीला तुमचा आशीर्वाद हवा. बघा विचार करा. म्हणजे उद्या सकाळपर्यंत आदेशाची अंमलबजावणी करायला. बर पंत, याला आवरा. तुमचा लहान भाऊ म्हणून आतापर्यंत काही बोललो नाही, आता या पुढे एक शब्द जरी बोलला तरी अशी काना खाली मारीन का पाणी मागायचं नाही. ए सोमाजी, अरे गपके. सांगा याला तो कोणा म्हणून बोलतोय. अरे सरनौबत आहे म्या. आता जर मधी काही बोललास तर तळबीडच्या रानात याला झाडाला उलटा टांगण आणि खाल्लं. सरनौबत कुठे लक्ष देत आहे? लहान धाकटा आहे पण तसा मनाने चांगला आहे. मग आज रात्रीपर्यंत निर्णय कळवताय ना? आणि म्या नकारच दिला तर? तीन गोष्टी होतील. एक, तुमचा नकार हा राजद्रोह समजला जाईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःच्या बहिणीचा
आणि भाजाचा दुरावा, नातं संपणार. मी बोलू. आतापर्यंत केलेल्या सेवेला बट्टा बट्टा लागणार. बट्टा लागणार आणि सर सेनापती पद सोडावं लागणार. विचार करा आणि रात्रीपर्यंत कळवा. बोला पंत, तुमचा बोलवता धनी कोण आहे ते समजलंच पाहिजे आम्हाला. आमचा बोलवता धनी कोणी नाही. नाही? छान. मग जनार्दन पंत, तुम्ही हे सगळं का केलं याचा खुलासा द्या आम्हाला. खुलासा देण्यासारखं आमच्याकडे काहीही नाही. बाप मरतो आमचा, व्याकुळ होऊन जीव सोडतो, आणि तुम्ही ती खबर आमच्यापासून लपवून ठेवता. काय पोरखेळ वाटला तुम्हाला? संभाजीराजांचा बाप म्हणजे कोण? वाटला कोण? खुलासा हवाय, पण तोही आत्ताच. काय खुलासा देऊ? आणि खबर लपवली नव्हती. धनी, खबर नाही खलित लपून ठेवले होते. हे बघा खलित. बघितलं हिरोजी काका, हे एवढे खलिते सापडले तरी सुद्धा खोट बोलतायत आमच्याशी. यांची एवढी हिम्मत कशी झाली? खुलासा पाहिजे. युवराज, अहो काय करताय? जुनी जाणती माणसं आहेत, मालाची आहेत, महाराजांनी सांभाळलेली आहेत. राघावरा घ्या तलवार माग. हो, त्यांनी आता पुतूर केलेली स्वराज्य सेवा तरी पाहावी. स्वराज्याची सेवा करणारे जर आमच्या मुळावर उठणार असतील तर आम्ही निमिषात बंदोबस्त करू. प्रसंगी कर्तन उतरवायला माग पुढे पाहणार नाही. मग कोणाचीही पर्वा केली जाणार नाही. कोणाचीही? आम्हाला खात्री आहे येतीलच. काय मोरोबा, तुम्हाला काय वाटत? हा काय म्हणालात? लक्ष द्या आमच्या बोलण्याकडे. हो आहे आहे, लक्ष आहे. काय झालंय? सकाळपासून नाक गळतंय आमचं. पडस झालंय. कोयनेचं पाणी बादलं नाही तोच पडसही आलं. ते मी म्हणत होतो अंबीराव आपल्या बाजूला येतील. नाही आलेच तर 5,000 फौज आहे आपल्याकडे. अटक करू त्यांना. सोमाजी, काही ठिकाणी बुद्धी चांगली चालते, काही ठिकाणी माती खातोस. चुकलं का? मग अक्कल नसल्यासारखं बोलतोयस. अरे 5,000 फौज घेऊन काय बसलास? त्यांच्याकडे 20,000 खडी फौज आहे. पण असं काही बोललास तर इथेच आपली उचल बांगडी होईल आणि वसंतरावच्या घाळीत जाऊन बसायला लागले आपल्याला. पण दादा, गप्प. मग अशी असंच मध्येच बोललास. काय? महाराज जाते समय बाळराजेंचं नाव घेत होते म्हणून. दादा तुम्ही बघाच, माझ्या याच बोलण्यामुळे पारड सगळं फिरणार आहे. सगळं कर, पण ताळतंत्र सोडू नकोस. लक्षात ठेव, सुरनिसाचा भाऊ आहेस. धाकटा. मी काय म्हणतोय अनाजी पंत, पण शंभूराजांशी सामंजस्याने घेतलं तर काय? रे युवराजांचं मैत्र भेटायला आलेत. युवराजांचं मैत्र दे पाठवून. जी. प्रणाम सर. नौबत. राम राम. कुठनं आला? पन्हाळ्यावर. काय काम आहे?
युवराजांनी पत्र पाठवून बरेच दिवस झाले, त्याचं अजून उत्तर मिळालं नाही. मग युवराज वाट बघताय. तुम्हासनी युवराजांनी पाठवलं होय? नाही. मग तुमचं तुम्हीच आलात? हो. म्हणजे कोणी सांगितली तुम्हासनी ही उठाठेव? युवराज अस्वस्थ आहे, आपल्या उत्तराची वाट बघताय. त्यांचा आपल्यावरती फार विश्वास आहे, आपल्या खलिद्याची वाट बघतायत ते. मग तुम्ही काय आम्हाला जाब विचारायला आला होय? जाब नाही, आम्ही फक्त चौकशी करायला आलो. एकूण एकच असं खाल्लं काय ना असं खाल्लं काय, घास तोंडातच जाणार ना. हो दादा, गडबड होणार. गडबड? कसली गडबड? चिन्ह तरी तशीच दिसायला लागलीत. काय विशेष खबर? कलुषा आलाय. कलुषा? पण तो तर पन्हाळगडावर होता, तिथे कशाला येईल तळपिडात? जादू टोना करायला. जादू टोना? होय, जादू टोना. जारण मारण मंत्र. ओम रिम 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 क्रिम 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 कुरो कुरो स्वाहा असा मंत्र मारेल आणि आंबीरराव नजरबंदी करेल. मग तर आपला खेळ खलास. काही शंभूराजांची तर खेळी नाही ना. मला शंका खर तर तीच आहे. नेमका टपकला. आता जर सापडला तर सोडायचा नाही त्याला. हो, पण तोपर्यंत आंबीररावांचं मतपरिवर्तन झालं तर कठीण होणार. कठीणच होणार आहे. म्हणूनच म्हणतोय आपण जरा समजूतदारपणाने घेतलं तर. एकाच गडावर राहणारे आपण कशाला एकेरीवर यायचं? तुमचा जर हात सूर राहिला ना तर स्वराज्याचे पेशवे आम्ही तुमच्या बाबतीत एकेरीवर येऊ. समोरचा पक्ष एन केन प्रकारे आपल्याला मात करू पाहतोय. तंत्र मंत्राने आपले बेत हणू पाडू पाहतोय. आपण गप्प बसायचं. उद्या जर आंबीररावांचं वशीकरण झालं तर. मोरोपंत, इंद्रजाल विद्येचे प्रयोग करण्यात माहीर आहेत कब्जी. नाही, मला पटत नाहीत तुमच्या या गोष्टी. गप्प बसा. तुम्हाजी आता वेळ दौडून चालणार नाही. त्या कलशावर माझा विश्वास नाही. आताच्या आता फौजे सज्ज राहण्याचे हुकुम दे. जी दादा. हा गेलो आणि हा आलो. तुला गेरा घात झाला. घरातल्या फुलं नाही येतली. म्या फुलं झाडाखालनं आलो, येली मांडवात ना आलो, पर नाही अनाविषयी वाटली फुलं. अनणार भी नाही. अग पण आजपासून जो देव माझा वैरी आणि म्या त्याची वैरीन. सगळं जग वैरी झालंय आणि आता तू देवा नाही. बाई या वैऱ्यांची धास्ती वाटायला लागली अगं आम्हाला. आता हवं ती वाटणारच. रायगडावर काय चाललंय काही कळायला मार्ग नाही. आता बोलू नये तर बोलतो. असा होता वय रायगड. हवं रायगड म्हणजे माझा बारा डोंगराच्या मधी उभा असलेला इठ्ठल. हवं कुठं ते हर हर महादेव. आता कटकारस्थान कटकारस्थान आणि कारस्थान तरी कुणाच्या विरोधात? रायगडाच्या युवराजाच्या विरोधात. त्याचीच भीती वाटते आम्हाला.
युवराजांची बाजू ठामपणे मांडणार कोणीच नाही गा आता. असू द्या असू द्या बाळाजी, अहो राहू द्या, सांडू द्या. अहो जिथे इमान सांडलं तिथे या दौतीतल्या शाहीच काय? बाळाजी एवढं कशाला मनाला लावून घेत आहे? वाईट वाटत, झोप नाही येत, जेवण नाही जात आम्हाला. बाळाजी अहो खलिता लीला नसतात ना तर रस्त्यावर आला असतात, जप्ती आली असती, काळ कोथडीची सजाई झाली असती तुम्हाला. शेवटी आपण चाकर माणसं, शीर सलामत तर पगडी पचास. अहो मग आमच्या शिवनिष्ठेच काय? अहो जीव वाचला तर निष्ठा, शिवाय तुम्ही काही तुमच्या मनाचा कारभार केलेला नाहीये. राज आज्ञा पाळलीत तुम्ही, शिवाय खरीता तुम्ही लिहिलेला नाही, तुमच्या मुलाने लिहिलाय. अहो पण जाब शंभू राजे आम्हाला विचारतील ना? बाळाजी अहो एवढे अनुभवी तुम्ही, तरी त्या अक्षरात आणि त्या अक्षराच्या काना मात्रा वेलांटीतच अडकला. मला सांगा अहो शंभू राजेंना एकदा अटक झाल्यानंतर कोण जाब विचारणार तुम्हाला? सांगा ना. ते ठीक आहे पण आमचं मन आम्हाला खाते आणि शंभू राजांना अटक नाही झाली तर अहो पुढचं पुढे त्याचा आत्तापासून कशाला विचार करताय? अरे हे बघा गडावर आता कोणी येणार नाहीये. हा मातोश्री, सर्वपत इकडे येऊन काय बसलात? चला फौजा तयार करा. हो आता फौजा बाहेर काढायलाच हवेत. हा म्हणजे आज रात्री पन्हाळ्याच्या पायथ्याला पोहोचलं की उद्या अटक करायला बरं. तर नोबत काय करताय? चला निघूया ना. हो निघायचं. चला तर नोबत घोडा काढा तुम्ही. चला पंत मी काय म्हणतो हे बघा, आता उगाच फाटे फोडू नका, तुम्ही निघा बघू. अहो एकदा का शिकार सावध झाली की शिवना भावनीचा खेळ सुरू झालाच म्हणून समजा. ते पन्हाळ गडावरून निसटले का निसटले दादा? आमचे नजरबाज आम्ही ठेवलेत, ती काळजी नको. पण ते पळून जाणार असले नाहीत, पाय रोवून उभे राहणार असल्यात. हा म्हणून म्हणतोय की घाई करू नका, काही सरदारास नेहमी आवतानं दिली आहेत, सोबत घेऊनच निघू की. पूर्ण एपिसोड पहा Zee5 Prime.